यावर्षी सततच्या पावसाने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गजवळचे बोरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्याद्वारे बोरी नदीतून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्याने खालच्या भागात असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील पाणीमहालातील नरमादी धबधबा सुमारे 12 वर्षांनंतर यावर्षी प्रथमच ऑगस्ट महिन्यातच प्रवाही झालाय. गेल्या 4 दिवसातील सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटकसह तेलंगणातील 40,000 पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली आहे. दरवर्षी हा धबधबा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात वाहू लागतो. 2020 आणि 2021 मध्ये ही धबधबा सुरू होता, मात्र तेव्हा कोविडमुळे पर्यटकांसाठी किल्ला बंद होता, त्यामुळे व्यावसायिकांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. आता निर्बंध उठल्यानंतर किल्ला पुन्हा सुरू झाला असून गर्दी देखील होत आहे.